दिल्लीतल्या तीनही महापालिकांचं एकत्रीकरण करण्यासाठीचं विधेयक आज लोकसभेत चर्चेनंतर संमत करण्यात आलं लोकांना चांगल्या मूलभूत सोयी सुविधा मिळाव्यात आणि ते खऱ्या अर्थानं आत्मनिर्भर व्हावेत म्हणून केंद्र सरकारनं दिल्ली महानगरपालिकांचं एकत्रीकरण करायचं विधेयक आणलं आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या विधेयकावरच्या चर्चेला उत्तर देताना सांगितलं तिन्ही महानगरपालिका एकत्र केल्यानं एक महापौर एक आयुक्त एक मुख्यालय आणि पंचवीस समित्या अस्तित्वात राहतील यामुळे सरकारचे प्रतिवर्षी एकशे पन्नास कोटी रुपये बचत होईल म्हणूनच या महानगरपालिकांचं एकत्रीकरण अत्यावश्यक असल्याचं शहा यांनी स्पष्ट केलं आदर्श रेल्वे स्थानक योजनेअंतर्गत आजपर्यंत एक हजार दोनशे रेल्वे स्थानकांच्या विकासाची योजना आखली गेली त्यापैकी एक हजार दोनशे तेरा स्थानकांचं विकास कार्य पूर्ण झालं अशी माहिती मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत दिली उर्वरित स्थानकांचा विकास दोन हजार पूर्ण होईल असं त्यांनी सांगितलं लोकसभेत आज द चार्टर्ड अकाउंटंट्स द कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटंट्स आणि द कंपनी सेक्रेटरी सुधारणा विधेयक पारित करण्यात आलं या तिन्ही संस्थांच्या स्वायत्ततेला या विधेयकामुळे कोणतीही बाधा पोहोचणार नाही असं केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत या विषयावरच्या चर्चेत सांगितलं देशात गेल्या पाच वर्षात राष्ट्रीय तपास दोनशे दोनशत्याहत्तर प्रकरणं तपासासाठी दाखल झाली त्यापैकी एकसष्ट प्रकरणं मागच्या वर्षी दाखल झाली अशी माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी राज्यसभेत दिली मुलींना अल्पशुल्कात उच्च शिक्षण देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे असं केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी राज्यसभेत सांगितलं शिक्षणात खंड पडलेल्या पाच लाखाहून अधिक मुलींना कन्या प्रवेश उत्सव या कार्यक्रमाअंतर्गत प्रवेश दिला जाणार आहे अशी माहिती त्यांनी दिली बालवाह रोखण्यासाठी राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सेवा देशभर जनजागृती मोहीम राबवत आहे असं त्यांनी सांगितलं प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना प्रभावीपणे राबवता यावी यासाठी राज्यांना त्यांच्या त्यांच्या मागणी आणि आवश्यकतेनुसार पुरेसा निधी दिला आहे महाराष्ट्रालाही आवश्यकतेनुसार पुरेसा निधी दिला असून निधीची कमतरता अजिबात नाही असं केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरात स्पष्ट केलं